नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला नागपूर मधून एक मोठी बातमी। आयकर विभागाने नागपुरातील बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकलेले आहेत आणि या कारवाईमध्ये रोख रकमेसह लॉकर्स आणि बेहिशेबी कागदपत्र देखील जप्त करण्यात आलेली आहेत। नव्या वर्षात आयकर विभागाच्या कारवाईमुळे नागपूर मधील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे आता चांगलेच दणाणलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूर बांधकाम व्यावसायिक आयटीच्या रडारवर आले असल्याचं पाहायला मिळतंय, काय सविस्तर अपडेट? खरं तर नवीन वर्षात जे आहे ते आयकर विभागाने नागपूर मधल्या महत्वाच्या जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्याकडे छापेमारीची कारवाई केलेली आहे। काल जवळपास 6 ठिकाणी जी आहे ती छापेमार कारवाई झाली आणि आज सकाळपासून देखील जी आहे ते काही ठिकाणी छापेमार कारवाई जी आहे ती सुरू आहे। मात्र अतिशय गुप्तपणे ही जी आहे सगळी कारवाई केली जात आहे। काल झालेल्या छापेमारीमध्ये जे आहे ते काही व्यावसायिकांकडून जे आहे ते महत्वाचे कागद, काही लॉकर्स आणि काही बेहिशोबी संपत्तीचे डॉक्युमेंट्स आणि डिजिटल पुरावे जे आहेत ते आयकर विभागाच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळं आता इथून पुढे या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे आयकर विभाग काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं आहे। इथून पुढे देखील अशा पद्धतीची छापेमारी काही अजून व्यावसायिकांवर होणार असल्याची जी आहे ती माहिती आहे। त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे आहे ते व्यावसायिकांचे जे आहे ते धावे दणाणले असं म्हणावं लागेल। बरं, निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार